नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. चेतना विकास आणि व्यवस्थापन तंत्र देशातील सर्व मुलांना शिक्षण अधिकार कायद्याखाली शिकविण्याचा आग्रह धरणारे डॉक्टर संजय कळमकर यांना कॉन्सिओ लॉरिस्टर, तर शेतकरी संरक्षण कायदा देशात यावा म्हणून प्रयत्नशील असणारे जयाजीराव सूर्यवंशी यांना टीलर्स लॉजिस्टर म्हणून मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सन्मान वंदना देण्यात आली. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने घरकुल वंचितांसाठी निंबळक आणि इसळक शिवारातील माळ जमिनीवर 20,000 घरकुले होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकी अगोदर या जागेवर भूमिपूजन व्हावे असा या संघटनांचा प्रयत्न आहे. सरकारला स्वतःची जमीन किंवा बांधकामासाठी पैसे देण्याची अजिबात गरज नाही. त्याच खडकाळ जमिनीचा चांगल्या प्रकारे वापर होऊन जमीन मालकाला एकरी संयुक्त भागीदारी तत्वानुसार किमान 1 कोटी रुपये मिळू शकणार आहे. त्यामुळे निवाऱ्याचा अधिकार राबविण्याचा रास्त मार्ग सरकारला आणि घरकुल वंचितांना उपलब्ध झाला आहे. चेतना विकास आणि व्यवस्थापन तंत्र शिक्षण अधिकार कायद्याखाली देशातील सर्व मुलांना शिकविले जावे यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर संजय कळमकर यांना या संघटनांच्या वतीने कॉन्सिओ लॉरिस्टर अशी सन्मान वंदना देण्यात आली. त्याचवेळेला देशात शेतकरी संरक्षण कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे जयाजीराव सूर्यवंशी यांना टीलर्स लॉरिस्टर असा सन्मान देण्यात आला. अतिशय तरुण तडफदार शेतकरी नेते आहेत आणि शेतकऱ्यांचा संप ही संकल्पना त्यांनी देशव्यापी केली. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देखील त्याच्यामुळे झाली. आमचा मुद्दा असा आहे की कांद्यासाठी, दुधासाठी किंवा ऊसासाठी अशी वेगवेगळी आंदोलनं करून दरवर्षी आपण शेतकरी आंदोलन करतात. आपण त्यांना देखील त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न सुटलेले नाही. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अशा वेळेस या देशामध्ये शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे आणि याची अशी मागणी आपली. आणि शेतकरी संरक्षण कायदा येण्यासाठी शेतकरी नेत्यांनी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग केला पाहिजे आणि जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकरी संरक्षण कायदा येण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि म्हणून पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने त्यांना टीलर्स लॉरिस्टर अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी दिलेला आहे. लॉरिस्टर म्हणजे बॅरिस्टरपेक्षा वरचा. महात्मा गांधीजी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने लोकांचे कामं केले ती परंपरा चालू ठेवण्याची क्षमता या लॉरिस्टर या व्यक्तीमध्ये असू शकते. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जो काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी सर्वस्वाचं ज्याने त्याग केलेला आत्तापर्यंत अशा जयाजीराव सूर्यवंशी यांना आम्ही टीलर्स लॉरिस्टर म्हणून या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो हायब्रिड लँड पुलिंगच्या संदर्भामध्ये या योजनेमुळे देशाच्या शहरी भागामध्ये 2 कोटी घरं सहज होणं शक्य आहे. परंतु सरकार या बाबतीमध्ये फार मोठं उदासीन आहे आणि त्यामुळं आज 4.5 वर्ष आंदोलन करून देखील आपल्या हातामध्ये पदरामध्ये या घरकुल वंचितांच्या पदरामध्ये जो न्याय पडायला पाहिजे तो मिळालेला नाही आहे. आणि नगर शहराशेजारी निंबळक आणि इसळक या ठिकाणी 300 एकर जमीन हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. 120 एकर आपल्याला जमीन आज उपलब्ध झालेली. विशेष गोष्ट म्हणजे या जमिनी खडकाळ, शिवाजी महाराजांच्या काळापासून अतिशय खडकाळ जमिनी त्या आहेत आणि त्याच्यावर काही पिकत नाही. अशा राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग घर बांधणीसाठी करणं अतिशय चांगली गोष्ट आहे. जे शेतकरी याच्यामध्ये सहभागी होत आहे त्यांना 1 कोटी रुपयाची घरं सरकार देणार आहे आणि तशा प्रकारचे सरकारने घोषणा केलेली. हे जे काही घरकुल वंचित आहेत 14 लाखाचं घर त्यांना 6 लाखापर्यंत पडेल अशा प्रकारची भूमिका त्याच्यामध्ये आहे. आणि एकंदरीत शासनाला याबाबत 1 रुपया देखील घर बांधणीसाठी देण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, सरकारला स्वतःची जमीन द्यायची गरज नाही. परंतु आमचे जे खासदार आहेत, आमचे जे आमदार आहेत, आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत हे अतिशय निर्डावलेले लोक आहेत. खरं म्हणजे या मंडळीचं काय करावं? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर असे आमदार खासदार असते मला खात्री आहे त्यांचा कडेलोट केला असता. परंतु आज आम्ही सगळी मंडळी सहन करतो आहे आणि ही मंडळी फक्त एकच आहे, गरिबांच्या प्रश्नाबद्दल त्यांना गांभीर्य नाही. आणि फक्त या गरिबांना 1,500 रुपयाचं मतदानाच्या वेळेला पैसे वाटून कोंबड्या खाऊ घालून वगैरे त्यांचे मतं मिळण्याची त्यांना खात्री असल्यामुळे ही माणसं पुढे यायला तयार नाही. आम्ही खासदारांपर्यंत पोहोचलो, आम्ही आमदारांपर्यंत पोहोचलो, परंतु आज आमचं दुर्दैव आहे का ही मंडळी यांचं काय करावं. खरं म्हणजे आज आमदार खासदार आहे, उद्या जर पुढच्या वर्षी मुलांना जर विचारलं
की नगरचे आमदार कोण होते, खासदार होते, त्यांना आठवणार नाही, खरं म्हणजे ते मेले का जिवंत आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु आज दुर्दैवाने ही मंडळी त्यांना सत्याला सामोरं जायला पाहिजे, परंतु ते जायला तयार नाही. गरिबांचे कामं केल्याशिवाय कुठल्या प्रकारचा यश खऱ्या अर्थाने अंतकरणापासूनचं यश कुणाला मिळू शकणार नाही. आणि म्हणून घरकुल वंचितांना घरं मिळून देणं, याच्यासाठी मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन पूर्ण ताकदीनुसार प्रयत्न करत आहे, आणि ही ताकद पुढे देखील चालू राहणार आहे. हा देश माझा आहे आणि मला ह्या देशात 70 वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा घर नाही ही जी खंत आहे आम्ही ती दूर केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. देशासमोरील अतिशय गंभीर प्रश्न हुशारीने आणि संघटित होऊन सोडविता येऊ शकतात यावर या संघटनांचा विश्वास आहे. इंग्रजी शिक्षणामुळे देशाचे 100 पेक्षा जास्त वर्ष वाया गेली, परंतु चेतना विकास आणि व्यवस्थापन तंत्र विद्यार्थ्यांना शिकविले गेले नाही. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे आणि शेतकऱ्यांचे 100 प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी संरक्षण कायद्याशिवाय पर्याय नाही, ही बाब सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केली आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News, अहमदनगर.